आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी श्रद्धा सकपाळ, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चा तर होणारच. कोरोना व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी गर्दी होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे. त्यासाठी देशातील सगळीच लहान मोठी मंदिरे भक्तांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. तरीही उल्हासनगरात काही हौशी पुजारी मंदिरे खुले ठेवून भक्तांना प्रवेश देऊन पूजा करताना दिसत आहेत. आता या पुजाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. लहान मुलांना घेऊन मंदिरात पुढे जातो. ह्याला आत घ्या, पुजाऱ्याला बाहेर घ्या, पुजाऱ्याला बाहेर घ्या. चलो तुम्ही चलो, ह्याला घ्या बाहेर, ह्याला घेऊन चला पोलिशनला. नाही अभि बहुत हो गया, बहुत हो गया नाटक. मास्क लगाओ, मास्क लगाओ, बीमारी फैला रहा है. मास्क की तरह तुम्हारा तुम्हारा नहीं मावशीने मास्क नाही लावलाय. बायकांची भांडतो तू कसलं पुजारी. नाही बोललो तरी मी काय मजा करतो. कंप्लेंट आली ना तुझी, घ्यायला गाडीवर चला. उल्हासनगर लालचक्की भागात एका मंदिरात भक्तांना दर्शनासाठी प्रवेश दिला जात होता, त्यामुळे या मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत होती. अखेर याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळताच त्यांना मंदिरात गर्दी झाल्याचे दिसून आले. मंदिराचे प्रवेशद्वार बंद करायला लागून या मंदिराच्या पुजाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे यापुढे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या आणि इतरांच्या जीवांशी खेळणाऱ्यांची पोलीस गय करणार नाही हे यातून स्पष्ट होत आहे. आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.